Adalit Sanjay Rao Pati, Bharat Managalam Jay Sarva Adhikari, आणि या व्याख्यानाला उपस्थित नागपूर शहरातील सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, या व्याख्यानाच्या रचना योजना करताना सामूहिक प्रणाली किंवा आम्हा सर्वांना या दोन महापुरुषांचं स्मरण व्हावं अशीच या कार्यक्रमामागची योजना आहे. या देशातला जेव्हा आपण सामाजिक जीवनाचा इतिहास तर सामाजिक जीवनाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आपली शक्ती बुद्धी समस्त जीवन अर्पण केलं ते त्या देशातल्या हिंदू समाजाच्या उत्थानासाठीच केलेलं आहे. आणि म्हणून इथे होऊन गेलेले सर्व महापुरुष हे एका नुसते समाज सुधारत नाही तर हिंदू समाज सुधारत. तथागत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125वा हे जन्माचं वर्ष आणि पूजनीय बाबासाहेबांच्या जन्माचं जो 100वा वर्ष, या दोन्ही महापुरुषांच्या जीवनामध्ये आपण बघतो तर हे साम्य स्थळ आहे. त्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्या लक्षात असेल की समाजाला दिशा देण्याचं काम याच नागपूरमध्ये उच्च बाबासाहेबांनी प्रारंभ केलं आणि याच समाजाला दिशा देण्याच्या कामामध्ये बाळासाहेब देवरस याच नागपूरमध्येच कामाला त्यांनी प्रारंभ केला. जीवनाच्या अंतापर्यंत केवळ एक आणि एकच ध्यास घेऊन त्यांनी आपल्या जीवनाची रचना केली हे या दोघांच्या जीवनाची आणखी साम्य. आणि म्हणून या दोघांच्या बद्दल कोणतं बोलायचं तर आजचा ठरवलेला विषय हा दोघांच्याही जीवनाशी संबंधित विषय आहे. बाळासाहेब देवसांनी सरसंघचालक पद स्वीकारल्यानंतर प्रगटपणाने प्रगट मंचावर जी भूमिका म्हणते ती भूमिका ज्यांनी वटवली असे पूज्य बाबासाहेब आंबेडकर त्याच गोष्टीचे. आणि म्हणून त्यांच्या जीवनाचा आढावा घेणं म्हणजेच त्यांनी मांडलेल्या विचारांचा आढावा घेणं. आणि म्हणून हा विषय आयोजकांनी निवडला त्याबद्दल मी प्रारंभीच त्यांना धन्यवाद. एका थोड्या वेळामध्ये इतक्या व्यापक विषयाची मांडणी करणं हे सुद्धा ही परीक्षा आहे. परंतु आपण अल्प वेळामध्ये आपली आपण जो विषय खरं म्हणजे एका अर्थाने आपल्या कोणालाही नवीन नाही. ज्या विषयाशी आम्ही आंतरबाह्य मनाने जोडले गेलेले आहोत असा विषय आहे. आणि त्यामुळे आजचा विषय हे ज्ञानवर्धन नाही तर हे अनेक श्रेष्ठ गोष्टीचं स्मरण आहे. आणि मग एका अर्थाने आजचं हे व्याख्यान हे तुम्हाला आणि मला दोघांनाही एक स्वाध्याय रूपातलं आहे असं मी मानतो. जगाच्या पाठीवरती विविध देश आहेत त्यामध्ये एक भारत. प्राचीन देशांच्या गणतीमध्ये भारताची गणना होते.
हजारों वर्षों का इतिहास है। भारताचा शोध केव्हा लागला आणि भारत केव्हा जन्माला आला हे कोणी ठरवणं कठीण आहे, हे सांगणे कठीण आहे, शोध लागणे कठीण आहे, इतकं प्राचीन आहे। आणि त्यामुळे हजारो वर्षांपासून या भूमीवरती राहणाऱ्या लोकांच्या काही विचारातून, काही परंपरेतून, काही जीवनशैलीतून, काही संस्कारातून, काही संस्कृतीतून जी काही एक समाज रचना विकसित झाली ती भारताची ओळख आहे। इथलं जीवन हे कोणाच्या आदेशावरून विकसित झालेलं नाही, तर ते अनुसरण करता करता विकसित झालेलं आहे। हे म्हणून आपल्याकडे महाजनो येन गतस्य पंथा, महापुरुषांच्या मागे आपण गेलो पाहिजे अशी संस्कृती परंपरा विकसित होती। भारतीय समाज जीवनामध्ये टेन कमांडमेंट्सचं स्थान नाही, ते कोणी कमांडमेंट्स नाही, लोकांनी आपलं आचरण समाजासमोर ठेवत ठेवत असं अनुसरण केलं पाहिजे असे आदर्श व्यवहाराने ठेवलेले आहेत। आणि म्हणून इथलं भारताचं वर्णन करताना इथलं जीवन हे मूल्यांच्यावर आधारित आहे, एक सांस्कृतिक जीवन आहे, काही जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी आहे। आणि विश्वाला आदर्श बघावं असं आहे, जगातल्या कोणत्याही समाजाने आणि कोणत्याही देशाने विश्व कल्याणाची कामना केली नाही, तर विश्व कल्याणाची कामना करणारा केवळ भारत आणि भारत एकच देश। आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांनी माऊलींनी सुद्धा पसायदान प्रारंभ करताना आता विश्वात्मके देवे असं कोणाला म्हणतात, आणि मग संत ज्ञानेश्वर आपल्या भाषेमध्ये वाणीमधून त्या पसायदानामधून प्रकट करतायत की हे ईश्वराच्या कृपेने ईश्वर निष्ठ लोक येत राहतो। ईश्वरनिष्ठ म्हणजे गणपती का शिव का विष्णू का आणखी कोणी असं नाही आहे, ईश्वर ही एक शक्ती आहे आणि त्या शक्तीशी इष्ट ही शक्ती आहे। मूर्ती तर तुम्ही आम्ही निर्माण केलेली आहेत, ईश्वरनिष्ठ म्हणजे जे जगाच्या कल्याणाचा विचार करतात तोच ईश्वर आहे। आणि म्हणून ईश्वरनिष्ठ मंडळी येत राहत ते चंद्रमासारखे शीतल असलेले असावेत पण कोणतेही लांछन त्यांच्यावरती नसावं, ते सूर्यासारखे तेजस्वी असावेत पण तापही नसावेत, मार्तंड जे तापही अशी ईश्वरनिष्ठ मंडळी या भूमीवरती येत राहत अशी अपेक्षा व्यक्त करताय या ईश्वरनिष्ठ मंडळींमध्ये। पूज्य बाबासाहेब आंबेडकर पण आहेत आणि पूज्य बाबासाहेब देवरस पण आहेत, आणि अशा ईश्वरनिष्ठांच्या सान्निध्यामध्ये तुम्हा आम्हाला राहण्याचं भाग केलं। आणि म्हणून भारताची ओळख, भारताची ओळख असुरी शक्तींची नाही, साम्राज्यवादी अशी भारताची ओळख नाही आहे, आणि म्हणून भारताची ओळख ही विश्व कल्याणाची कामना करणारा देश, करणारा समाज अशी आपली ओळख आहे। परंतु कालप्रवाहामध्ये हे विचार शिल्लक राहिले पण अनेक गोष्टी विसर्जन पण प्रारंभ झाले। आणि मग सुरक्षितपणे दुर्बलता येईल आपल्या सगळ्यांच्या, दुर्बलता अशी येत गेली की आम्ही असं म्हणत गेलो की तत्वज्ञान हे पुस्तकांसाठी असतं, हे आचरण करण्यासाठी नाही। आणि म्हणून जसा समाज म्हणत असतो तशा मणी पण तयार होतात, आणि मग म्हण तयार झाली की पुराणातले मागणी पूर्ण
गव्हर्नर ते गव्हर्नर बँकेची वयची चालते लॉन म्हटलं चालत आणि म्हणून ग्रंथ आहे ग्रंथाच्या जागी नाही अशा विसंगती आपल्या भारतातल्या समाज जीवनामध्ये आणि आणखीन स्पष्ट होण्याचं मुद्दा तर हिंदू समाज जीवनामध्ये अशा विसंगतींची एक मालिकाची मालिका तुम्ही आम्ही आज अनुभवतो आणि त्यामुळे तत्व आणि व्यवहार हा अंतर पडत केलं सगळे आणि जेव्हा तत्व आणि व्यवहाराची जेव्हा फारकत होते त्यावेळेला स्वाभाविकपणाने काही रूढी होतात काही कुरीती येत जातात काही कर्मकांड प्रस्थापित होत जातात आणि दुर्दैव असं आहे की त्यालाच लोक धर्म समजायला लागतात की असं करणं म्हणजेच धर्म आहे रूढीचा आपल्या वागण्याचा अर्थ कोणी लावायचा प्रयत्न करत नाही परंपरेने चालत आलेला आहे कोणी म्हणजे परंपरेत हे शोध घेऊन पण सापडणार नाही काय कोणी म्हटलंच नाही आणि म्हणून जेव्हा आपण आपल्या हिंदू समाजाचा विचार करतो त्यावेळेला या अशा कुरीती असे काही रूढी काही परंपरा या एका भौगोलिक क्षेत्रापुरत्या सीमित राहिल्या नाही समाजातल्या एखाद्या वर्गापुरते सीमित राहिल्या नाही तर त्या देश व्याप्त पण झाल्या आणि समाज व्याप्त पण आणि म्हणून ज्यावेळेला या समाजाचा विचार करणारे असे समाज सुधारक त्यांना आपण म्हणतो असे जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना लक्षात आलं की एका ठिकाणी काम करून नाही चालणार एखादं तळ्यामधलं पाणी जेव्हा खराब होतं त्यावेळेला एखादा कोपरा चांगला आहे आणि एखादा कोपरा वाईट आहे प्रदूषित आहे असं कधीच होत नाही त्याला फक्त पाणी खराब झालंय याचा अर्थ कुठूनही तरी पाणी प्यालं तरी ते प्रदूषितच आहे ते दूषितच आहे आणि म्हणून एका अर्थाने अशी आपली समाज जीवनाची अशी अवस्था निर्माण झाली की काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत राजस्थान पासून थेट आसामपर्यंत या रूढी परंपरा कुरीती या सर्व देशभर घालवितात आणि म्हणून असा एक विसंगत तत्वाशी विसंगत असा व्यवहार करणारा समाज दुर्दैवाने होत गेला एक जेव्हा आपण म्हणतो की सुवर्ण काळ या देशाचा होता वैभव संपन्न हा देश होता जगाला वंदनीय असा हा देश होता तेव्हा अशा प्रकारची विसंगती व्यवहारामध्ये गेली भेदभावाने समाज भरला अन्यायाची मालिका सुरू झाली विषमतेला स्थान मिळत गेलं आणि दुर्दैवाने सुवर्ण काळातला हा देश वैभवशाली देश आज एकदम दुर्बळ अवस्थेमध्ये येऊन पोहोचलाय आणि म्हणून समाजामध्ये सुधारणा करायचे असतील तर त्या सार्वत्रिक देशभरामध्ये सामूहिक प्रयत्नांच्या द्वारे करावे लागतील होऊन गेले समाज सुधारण्याची वर्णन पुष्कळ सांगते काही रूढी परंपरा म्हणजे ते बालविवाहाचे प्रश्न होते जे विधवा विवाहांचे प्रश्न होते इथे सती प्रथा होती इथे हुंडा आजही आहे दुर्दैवाने हुंडा पद्धती होती राहिली महिलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं अस्पृश्यतेसारखे विषय देशामध्ये निघत गेले आणि म्हणून असं एक जीवन आपलं सर्व प्रदूषित होत आणि मग हे जीवन ठीक करण्याकरता वेळोवेळी अनेकांनी प्रयत्न म्हणजे मला असं वाटतं की 1819 असा जो कालखंड आहे हा कालखंड या देशामध्ये एक समाज सुधारकांची मालिकाच आपल्याला बघावी तो कुठेतरी पुण्यामध्ये महात्मा फुले उभे राहिले ते म्हणले की महिलांचं शिक्षण का नाही काय समाजावरती अन्याय का शोषण केलं जात आणि महिला हातामध्ये असून घेऊन या समाजाला
सुधारणी हे केलं पाहिजे असं इतक्या टोकापर्यंत गेला विचार. आणि जेव्हा सुधारणेची प्रकृती जरुरी त्यावेळेला अशी टोकांची भूमिका होऊ शकते. महाजन गोविंद रांगणे त्याच काळात टिळकांचा जन्म त्याच काळात महर्षी दयानंद सरस्वती त्याच काळात स्वामी विवेकानंद मागे पुढे पण त्याच कालखंडात जन्माला आलेले. आता असा एक हा 1850-1820 नंतर आणि मग टिळकांचा शेवट म्हणलं तर 1920 हा 100 वर्षाच्या कालखंडामध्ये या समाजातल्या रूढींवरती कुरीतींवरती अनेक प्रकारच्या दोषांवरती आघात करणारे समाज सुधारक आम्हाला इथे मिळाले. राजा रामबोधने त्याच काळात आणि म्हणून या सर्वांनी या समाजातले हे दोष दूर करायकरता आपलं जीवन पळालं. आश्चर्य असं वाटतं की देशभरामध्ये सगळ्या ठिकाणी म्हणजे दक्षिणमध्ये एक रघुपती व्यंकटरत्नम नायडू त्याच काळात त्यांनी जेव्हा बघितलं की अस्पृश्य समर्थ जातं अशा वर्गातल्या मुलांना शिक्षणाची सुट नाही अनाथ आहे तरी म्हटलं की मी माझ्या मुलांकडून त्यांना शिकेल म्हणून आपल्या घरामध्ये मुलं म्हणून ओडिशामध्ये त्याच्याकडे एक फकीर मोहन सेनापती नावाचे होंगे त्यांनी महिला शिक्षणा करतो तसं एक महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंनी काम केलं तसं ओडिशामध्ये देखील नव्हते. त्याच काळामध्ये आणखी एक उभे राहिले त्यांनी म्हटलं की मला नरकात राहावं लागलं ते चालेल पण हेच काम मी करणार आहे समाजाच्या परिवर्तनाचं. केरळमध्ये नारायण म्हणून उभे राहिले तरी म्हटलं की आम्हाला धार्मिक दृष्टीने आम्हाला सन्मान का नाही मंदिरामध्ये प्रवेश का नाही पण प्रवेश सहज मिळाला नाही म्हणून त्यांना एक मंदिर उभं करावं. मग त्यांनी वर्णन करताना म्हटलं की हा शंकर ब्राह्मणांचा आहे आणि हा शंकर किसवा जी अस्पृश्य दूर जाते केवळ वाक्या जातीचा आहे जे देवाकरता अभिभाषण करावं लागलं सांगताना की हा शिवकुणाचा आहे हा यांचा आहे ब्राह्मणांचा देव जातीचा कसा असू शकतो. आणि मग नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की महात्मा गांधी उभे राहिले स्वातंत्र्यवीर सावरकर उभे राहिले पूजनी डॉक्टर हेलिमार उभे राहिले अशी एक मंडळी उभे राहिली की त्यांनी हे समाजातला प्रश्न समजून घेऊन हे दूर केल्याशिवाय समाज उभा राहू शकणार नाही. आणि मग अशा या समाजाचं वरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी आणि या सगळ्याच मालिकेमध्ये डॉक्टर पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आणि म्हणून या मधल्या काळामध्ये या जागरणाच्या बरोबर जो एक आक्रोश निर्माण एक काळ असा होता की ज्या काळामध्ये बोलण्याची पुढे कदाचित हिंमत केली नसेल पण जागरणाच्या या प्रयत्नामध्ये पुढे हिंमत झाली पुढे शक्ती सिद्धली झाली आणि मग तो आक्रोशाचा स्वर उभा राहिला. त्या आक्रोशाच्या स्वराला सुद्धा नियंत्रित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. त्याला नियंत्रित केलं पण केलंय की नाही हे समाजातले दोष आहे हे दूर झालेच पाहिजे त्यातले वाटून ते विकत आणि म्हणून त्यांच्या जीवनाची त्रिसूत्री सांगत असताना तरी म्हणतात की शिका संघटित व्हा आणि मग समजू शकतो आणि शिका तर संघटित व्हा. इतका सकारात्मक संदेश देणारा महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आणि म्हणून अशी एक त्या 1800-1900 आणि जवळजवळ आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जीवन म्हणत तर 1952 पर्यंत त्यांच्या 56 पर्यंत त्यांच्या अंत्यापर्यंत अशा प्रकारचं एक शुद्ध समाज परिवर्तनाच्या भावनेतून काम करणारे असे महापुरुष देशाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या ठिकाणी उभे राहिले आपल्याला दिसत. आणि मग या विकृती दूर करायचा प्रयत्न आहे सर्व महापुरुषांचा जो काही प्रयत्न आहे तो या समाजातल्या विकृती दूर करायचा आहे.
आपण जेव्हा वर्तमानामध्ये येतो तेव्हा लक्षामध्ये असं येतं की दुर्दैव आहे या सामाजिक प्रश्नाला एक राजकीय स्वरूप येत चाललेलं आहे. हा आमच्या समोर आणखीन एक चिंतेचा विषय आहे. राजनैतिक विविध प्रकारच्या राजकीय पक्षांचा एक स्वभाव आहे. त्यांना निवडणूक लढायची आणि निवडणूक जिंकायची. पण त्यांना असं वाटतं की असे भेद राहूनच निवडणूक जिंकता येईल तर ते भेद टिकवण्याकरताच प्रयत्न करतील. जोपर्यंत समाज विभाजित जाणार नाही तोपर्यंत आम्ही निवडून विषय येणार. आणि म्हणून दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की विविध राजकीय पक्षांनी या सगळ्या विषमतेला या सगळ्या प्रकारच्या सामाजिक प्रश्नांना दूर करण्याच्या ऐवजी ते कसे टिकून राहतील असा अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे हाच प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून सगळे हे जातीचं गणित मांडतात. कुठल्या मतदारसंघामध्ये कोणत्या जातीचे लोक आणि म्हणून कधी कधी कंपनीने जे हसू पण येतात की जाती जातीचं गणित करणारे पुरवण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटनाची सगळी जाती भेद विसरून सगळ्या समाजाला एक करार निघालेली आहे ते संकुचित ते प्रतिकार तसं गणित कसे करत नाही. म्हणून की विषय राजकीय होत चालले की सामाजिक आणि म्हणून सामाजिक प्रश्न हे सामाजिक मार्गाने सोडवायचे असतात समाजाने सोडवायचे असतात हे राजनैतिक लोकांचं काम नाही असं समजलं पाहिजे. आणि म्हणून ही आजची परिस्थिती आपल्या समोर आहे. आणि मग विचार केला पाहिजे की खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने असे हे भेद संपावे की विषमता संपावी असा प्रयत्न करणारे प्रामाणिक लोक कुठे आहेत आणि अशा प्रयत्नांना समर्थन देणारा अशा प्रयत्नांना समर्थन देऊन प्रत्यक्ष क्रिया करण्यासाठी उभा राहणारा असा समाज उभा राहतोय की नाही हे या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातलं सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातलं मूल्यांकनाचं आकलनाचं समजून घेण्याचा विषय की खरोखरच त्या दिशेने प्रयत्न चालले. आणि मग समस्येचं मूळ काय समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेतलं तर त्याच्या उपाय डॉक्टरला जोपर्यंत आजारी माणसाचा आजार कळणार नाही आणि तो नुसती औषधं देत प्रयोग करत नाही तर रोग मुक्त कसा होतो. आमच्या एक डॉक्टर मित्र त्यांना भेटायला गेलो होतो सहज कमती कमतीने विषय दिला. ते म्हणाले की आम्ही लोक सांगताना म्हणतो आम्ही प्रॅक्टिस करतोय म्हणजे कोणी हे म्हणत नाही मी तथ्य मी तुम्हाला ठीक करतोय तो म्हणतो मी माझी प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस म्हणजे मी प्रयत्नच करतोय होईल किती माहिती त्यामुळे विश्वास आहे किती माहिती अशा समाज परिवर्तनाची प्रॅक्टिस चालू आहे की समाज परिवर्तनाचा दृढ संकल्प घेऊन काही चालू आहे हे समजून घेतलं पाहिजे. तर मग आणि मूळ प्रश्न काय तो समजला तर मग निदान निदान मी झालं तर मग इलाज. आणि म्हणून असे प्रश्न हे नारेबाजीनी घोषणाबाजीनी पत्रक काढून अशी प्रश्न सुटत नाही ते प्रश्न सोडवण्याकरता वेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबावे लागतात आणि ते जोपर्यंत त्यांना याच्यामध्ये काही करण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी त्याच्या मुळात जाऊन ते प्रश्न समजून घेण्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट अशी असते की एक मूळ मूलभूत अशा प्रकारचा विचार करत असताना जे जे एक श्रेष्ठ जी एक आवश्यक त्याला म्हणतील की अट आहे ती अट अशी आहे की आम्हाला सकारात्मक विचार केला पाहिजे नकारात्मक विचार करून प्रश्न सोडत नाही. हे प्रश्न सोडवायचे आहेत हे प्रश्न जिवंत हवा आहे हे प्रश्न सोडवणं आपल्या हातात आहे आणि आपण ते सोडवू शकतो असा एक सकारात्मक विचार करणारी शक्ती जेव्हा उभी राहते त्याच वेळेला परिवर्तनाच्या दिशेने काही यशस्वी पाऊल करू शकता असं. पण त्यासाठी एक व्यवहारासाठी समाजाचं मनही तयार करत आपोआप होत नाही. आणि म्हणून सकारात्मक दृष्टिकोन प्रश्न मूळ समजून घेणं आणि हे करत असताना समाजाचं मानस या अशा परिवर्तनासाठी तयार करणं हे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसमोर एक आव्हान
लोक परंपरा वर्गीय असतात, रूढीवादी असतात, पिशाचा आता जे चालू आहे ते चालू आहे, पिशा लावला जातात आपण ते मोडायचं आणि असं काही करणं म्हणजे धर्म मोडतोय आपण, धर्म सोडतोय असं वाटतं. म्हणून धर्म याबद्दल आचरणाबद्दल एक चुकीच्या धारणा आहे आणि म्हणून ते मानस बदलण्याच्या दिशेने प्रयत्न केल्याशिवाय त्याचं यश मिळणार नाही. आणि म्हणून धारणा कशी आहे, पुनर्जन्म संकल्पनेचा आधार घेत घेत या जन्मामध्ये मनुष्य जो बनला ज्या जातीत आला त्याचा संबंध मागच्या जन्माशी जोडायचा. हे कुठे ग्रंथामध्ये गेलं माहित नाही, तुम्ही या जाती जन्मा आले याचा संबंध तुमचा पुनर्जन्माशी मागच्या जन्माशी आहे. तुम्ही मागच्या जन्मात अमुक अमुक केला म्हणून या जातीत जन्माला मग ते पाप असो का पुण्य असेल जे काही त्यांना कल्पना असेल त्या कल्पनेप्रमाणे आणि मग त्यातून मग भेद हे अस्पृश्यता कधी शब्द आला म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो. आम्ही वेगळे आहोत ती भावना तरी पुढे जन्माला आली. कितीतरी गोष्टी सगळ्या या देशामध्ये राहणाऱ्यांच्या सगळ्यांच्या एक असताना आम्ही वेगळे आहोत ही भावना कशी आहे निर्माण. आमचे देव आहे, आमचे तीर्थयात्रेची कामांची ठिकाणं आहे, मग कोणत्याही जाती जन्माला आलेला असतो आम्ही एक प्रकारचे ग्रंथ असतो. आमच्या घरामधले व्यवहार एक सारखे आहे, आमची भाषा एक आहे, आमचे महापुरुष एक आहे, आमच्या मान्यता एक आहे, आमची जीवनशैली एक आहे. मग हे सर्व एक असताना आम्ही वेगळे कसे केव्हा तरी या एका विसंगतीला प्रारंभ झाला असेल तर ती विसंगती दूर करावी लागेल. जर आमच्या सगळ्या गोष्टी एक आहे तर आम्ही एकच आहोत, आम्ही वेगळे असू शकत नाही, एकच आहोत. आणि म्हणून हा एकत्वाचा संदेश या अशा प्रकारच्या सामाजिक परिवर्तनासाठी एक मूलभूत आवश्यकता आणि म्हणून या सगळ्या ज्या धारणा आहे त्या धारणा बदलाव्या लागतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका जातीत जन्म झाला, त्याच जातीमध्ये एखाद्याचा पंजाबमध्ये जन्म झाला, ते एक महाराष्ट्रामधला आहे एक पंजाबमधला आहे पण जात एक आहे म्हणून तो म्हणतो की आम्ही एक आहोत. आणि आपल्याच गावामध्ये जन्म झालेला दुसऱ्या जातीतला आम्हाला फरका वाटतो कुठून सुरू झाला असेल. म्हणजे पंजाब मधला राहणारा तो आमच्या जातीतला माझा जवळच आहे, आमच्या परिसरात जन्म झालेला अन्य जातीतला तो माझा नाही, ही विकृती नाही तुमचं काय म्हणणार. आणि मग अशा काही धारणा आणि मग त्यातून काही गोष्टी निर्माण होत. एकदा विकृतीचे एक सुरुवातीला अगदी प्रारंभ असताना थोडं असतं पण थोडं अंतर हे कालांतराने फार मोठं अंतर होत जातं. हजार वर्षामध्ये इतकं अंतर वाढत गेलं की एक आहोत असं वाटत नाही. तुम्ही कोणाला विचारा तुम्ही कोण आहात तर तो आपली जातच सांगेल, तो सांगणार नाही आम्ही तो. पण ज्यातून मला माझ्या जीवनाला दिशा मिळाली तो जो हिंदू म्हणून जो स्रोत आहे तो माझ्या जीवनाशी संबंधित आहे, माझी बाकी जात वगैरे छोट छोट्या गोष्टी आहेत असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून या छोट्या जातींच्या वरती हिंदू आहे तो म्हणते आमचं मूळ आहे आणि म्हणून आम्ही एक आहोत. आणि म्हणून एक शब्द आम्ही हिंदू आहोत असं म्हणण्यामुळेच हे सगळे पट्ट समाप्त होते. आम्ही एक आहोत आणि त्याचा कुठल्या भाषेशी संबंध नाही, कुठल्या पूजेशी संबंध नाही, कुठल्या देवाशी संबंध नाही, कुठल्या पद्धतीशी संबंध नाही, पूजा पद्धतीशी संबंध काही नाही. तो शब्द सामाजिक शुद्ध समाजाला एक करणारा शब्द आहे. आणि मग ज्याला विकृती येत गेला त्या विकृतीमध्ये जन्माने जाती सिद्ध होते. आणि मग जन्माने मला जी जात मिळाली माझ्या आई वडिलांच्या कडून मला मिळालेली जात
आणि मग जी जात मिळाली त्याच्या आधारावरती कोणाशी कसा व्यवहार करायचा अशी परंपरा विकसित होत गेली. मी अमुक जातीचा आहे तर अमुक जातीशी व्यवहार कसा करायचा हे ठरवलं. कधी कधी प्रश्न मनामध्ये निर्माण येतो की जन्म कुठे घ्यावा हे माणसाच्या हातात आहे. म्हणजे भौगोलिक क्षेत्रही हातात नाही आणि परिवारही हातात नाही, कुटुंबही हातात नाही. मी म्हणू शकतो की मला नागपूर मध्ये जन्म झाला, पुष्पक्ष मला जरा दिल्लीत जन्म घ्यावा नाही कोण ठरवू शकतात. मी जरा श्रीमंत घरात जन्माला आलो होतो, पुढच्या वर्षी मला पुढच्या जन्मी तर मला मजुरांचं जीवन कसं आहे म्हणून जरा मजुरांच्या इथे जन्म मिळाला पाहिजे ही माझी मागणी आहे. कोण मान्य करणार आणि मान्य करणार आहे कोण आणि मागणारे तुम्ही आणि कोण. आणि म्हणून कोणत्या घरात जन्म व्हावा, कोणत्या जातीत व्हावा, कोणत्या गावात व्हावा हे जर माझ्या हातात नाही तर ते मला मिळाल्यानंतर त्याच्या आधारावरती मी माझं वागणं ठरवायचं हा अधिकार दिला कोणी माणसाला दिला अधिकार. हा मी अध्ययन करून पुस्तक वाचून विद्वान झालो हे माझ्या परिश्रमाने झालं समजू शकतो. मी परिश्रम करून उद्योग करून पैसा कमवला हे मी समजू शकतो की हा याच माझं कर्तृत्व आहे. पण मी जन्माला कुठे यावं हे जर माझ्या हातात नाही तर जन्माला आलेल्या कुळाच्या परंपरेच्या जातीच्या परिवाराच्या आधारावरती दुसऱ्याशी अपमानासोबत निम्न स्तराची वागणूक करण्याचा अधिकार हा माणसांना दिला म्हणून विसंगती ही आहे हे समजून घेतलं पाहिजे. प्रश्न इथे आहे आणि म्हणून हे जर दूर करायचं असेल तर सगळं एकच आणि आता तर शास्त्रांनी पण सिद्ध झालेलं आहे. आताच्या आधुनिक शास्त्राच्या पद्धतीनुसार या देशामध्ये राहणारे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत जे जे म्हणून इथे आणि पूर्वीचा ज्याला बृहत्तर भारत म्हणता येईल अशा बृहत्तर भारतामध्ये राहणारे सुद्धा या सर्वांचा डीएनए एक आहे असं आता शास्त्र म्हणत आहे. पण डीएनए तर एक आहे तर म्हणजे बरोबरचे जे भेद आहे ते आमचे सगळ्या व्यवहाराचे आधार कशी सगळ्यांचं डीएनए एकच आहे. आम्ही कसं आणि म्हणून प्रश्न इथून सुरू झाला की जाती माझी जात जन्मानुसार ठरणार आणि त्यानुसार मी काय करायचं काय नाही. आता थोडी परिस्थिती बदलली आहे पण या जाती जन्मात आले ना त्यांनी हेच काम करायचं कारण ते त्या जातीचं काम आहे. कुठे लिहिलं आहे त्यामुळे जातीने अमुक काम करावं आणि म्हणून असे काही दोष विचारामधले दोष व्यवहारामधले दोष समजुतीतले दोष आपण गीतेतला अध्याय कृष्णाचं वचन सांगताना म्हणतो की जन माणसाचं शेषत्व कशामध्ये तर गुण आणि कर्मावरती आहे. देवाने कृष्णाने सुद्धा जन्मामध्ये कोणत म्हटलं नाही की त्याचं हे शेषत्व कशामध्ये आहे तो कुठल्या गुण त्याच्यात आहे आणि कुठलं कर्म तो करतो त्याच्यावरती तो श्रेष्ठ कर्म त्याने चक्कर देईल. जन्माच्या दरम्यान केव्हा तरी तिथून कल्पना सुरू झाली आणि म्हणून आधार करायचा असेल समजून घ्यायचा असेल दूर करायचा असेल तर हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की जाती हा कुठल्याही प्रकारचा जन्म जन्माने मिळालेलं कुटुंब परिवार हा माझ्या समाजाशी वेगळेपणाचा आधार बनता कामा नये हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. दुसरी एक गोष्ट की अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली याला समाजातला कोणता तरी एक वर्ग जबाबदार आहे असंही म्हणणं बरोबर होणार नाही असंही म्हणलं. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की समाजामध्ये दोष निर्माण झाले की ते सर्वत्र होतात. तळ्यात पाणी खराब झालं की सर्व तळ पाण्याचं दूषित पाण्यात होऊन जातं तसं अशा प्रकारची ही जी काही आज स्थिती निर्माण झाली ही सर्व समाजामध्ये सगळ्या जातीपातींमध्ये आहे. मग जात चालत नाही तर उपजात कोणती पाहिजे असते मला माहित नव्हतं. मला एकाने विचारलं की तुम्ही कोणत्या शाखेचे मी आता संघाच्या शाखेचं नाव सांगितलं त्यांना ते सोडा म्हणाले मला तुमची शाखा पाहिजे मला याच्या विषयी वेगळी शाखा नाही माहिती.
त्या गतीने सुदर्शनजी कोणते सांगायचे. एका मुसलमानाला वाटलं की आपण हिंदूंना भ्रष्ट करायचं, तर भ्रष्ट करायचं म्हणजे काय, तर आधी ब्राह्मणांना भ्रष्ट करू. भ्रष्ट कसं करायचं, तर ब्राह्मणांच्या पंक्तीत जाऊन जेवायला बसायचं. हे हिंदू एवढे दुबळे आहेत की त्यांना जर कळलं की मुसलमान आपल्या पंक्तीत बसलाय तर ते सगळे बाटले असून ते कसं उपाय म्हणाले हिंदू समाजात. आणि मग जायचं कसं म्हणून मग ते सगळ्या प्रकारचं नाटक केलं, खेळी ठेवली, गंध लावलं, सोळं नेसला, धोतर नेसला, काय म्हणजे असेल ते जर त्यांनी उच्चार केले पूर्ण केले. आणि मग एका ब्राह्मणाच्या पंक्तीत जेवण बसलं तर शेजारच्यांनी विचारलं तुम्ही कोण, म्हणाले आम्ही ब्राह्मण. कोणते ब्राह्मण, थोड तयारी करून गेलं होतं ते उत्तर भारतात नाही, म्हणे गौड ब्राह्मण. तर म्हणे कोणते गौड, तर म्हणाला या आता आपल्याला गौडांमध्ये येऊ काय इतकं आहे आपलं, म्हणजे नंतर भिनलेलं काय ते केव्हा तरी याच्यातून बाहेर येणार की नाही येणार. उपचार गमतीचं उदाहरण सांगितलं की आपल्याकडे शाहू मुळे एक सिने कलाकार होऊन गेले, चांगले होते, दिसायलाही चांगले होते. आणि त्यांचे सर्व त्यांची सिनेमातली कामं म्हणजे धार्मिक सिनेमातली काम, कुठे कुकाराम झाले, कुठे ज्ञानेश्वर झाले, कुठे रामदास झाले, असं त्यांनी सगळी कामं केली. त्याचं लग्न खूप उशीर होत, पण पत्रकाराने त्यांना विचारलं की तुम्ही इतके सगळे पैसा तुमच्याकडे आहे, सौंदर्य आहे, सगळं आहे, नाव आहे, कीर्ती आहे, तुमचं लग्न एवढं हुशार का? तुम्ही काय म्हणाले आम्ही बोलायचे शाहू बोलत, आम्ही म्हणाले चिपकाऊन ब्राह्मण मूळचे, पण नंतर आम्ही ख्रिश्चन झालो, आता मी ख्रिश्चन आहे. पण माझ्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा चित्पावन ब्राह्मणातले जे ख्रिश्चन झाले त्या घरातली मुलगी पाहिली, शोधता शोधता इतके वर्ष गेले नाही ना शोधी जी मिळाली तिच्याशी लग्न करते. किती पक्ष लिहिलेलं आहे आणि म्हणून अवघड आहे आणि म्हणून ते वेगळ्या पद्धतीने हा विषय हाताळावा लागणार आहे. आणि म्हणून ते म्हणत असताना आघात करून टीकाटिपणी करून नाही चालणार, किंवा तरी या मनामध्ये अंतर मनामध्ये खोलवर हा जो जातीचा भाव बसलेला आहे तो जातीचा भाव हळूहळू कसा दूर होईल त्या दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता. तर हे सामाजिक प्रश्न असू शकतात आणि म्हणून एक मानसिकता सर्व स्तरावरती निर्माण करावी लागेल. एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये इतका श्रेष्ठ समाज, गौरवशाली आपला देश, केवळ अस्पृश्यता यामुळे हा एक मोठा आजार आहे आणि म्हणून तो आजार दूर करण्याची आवश्यकता आहे समाज. अस्पृश्यता कुठून आला या विषय शब्द कुठून आला काय, कोणी अस्पृश्य नाही, माणसासारखी माणसं अस्पृश्य कशी असतील, आम्हाला अस्पृश्य कशी होती, आम्हाला इगत चालतं, आम्हाला आणखी कोणी चालतं, आम्हाला आमच्याच धर्मातला आमच्याच सारखा आमची भाषा बोलणारा आमच्या प्रकारे मान्यता असलेला तो केवळ अमुक जाती जन्माला आलेला आहे म्हणून तो आम्हाला चालत नाही, म्हणून तो अस्पृश्य, म्हणून त्याला अध्ययन करणाऱ्यांनी शब्द दिला की हा समाजातला एक मोठा आजार आहे, मानसिक आजार आहे. मानसिक दूर करण्याचं काम कोण करणार आहे, या समाजानेच केलं होतं, तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून केलं काम होण्याचं काम, त्यासाठी मानसिकता तयारी करावी. पूजनीय गुरुजींना विचारलं की हे अस्पृश्यता म्हणजे काय, तर त्यांनी फार चांगल्या शब्दाने उत्तर देताना म्हटलं की जे स्वतःला श्रेष्ठ मानतात त्यांच्या मनामध्ये जी संकुचितता आहे त्या संकुचिततेचं नाव अस्पृश्यता आहे. आणि याच्या निवारणाचा एकच मार्ग आहे, ती जी संकुचिततेची विषवल्ली आहे, ती जी बीज आहे, ते बीज सर्व प्रकारचं बाहेर काढलं पाहिजे, कडून बाहेर काढलं पाहिजे. त्याशिवाय संकुचित खूप वेळा असं लोक चर्चा करतात हे स्पृश्य अस्पृश्यता हा प्रश्न कोणाचा आहे, अस्पृश्य समाजाचा प्रश्न आहे, ज्यांना अस्पृश्य मानतात त्यांचा प्रश्न आहे. खरं म्हणजे
त्यांना परिवर्तन करायला घेणे असं म्हटलं पाहिजे की हा हिंदू समाजाचा प्रश्न हा कुठल्या जातीचा नाही, हा हिंदू समाजाचा प्रश्न आहे. आणि म्हणून जर अस्पृश्यता दूर करायची असेल तर त्याचा विचार हिंदू समाजानेच केला पाहिजे, तो अन्य कोणी करून चालला तुम्ही आम्हीच केला. आणि आताच इतका वेळ गेलेला आहे, खरं म्हणजे मी असं म्हणणार होतो की वेळ जाण्यापूर्वी हे गेलं पाहिजे. नाही, आपण गेली हजारो शेकडो वर्ष आपण घालवलीच आहे, पण आता ही वेळ अशी आलेली की आता आपण जागृत होऊन हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दूर केला पाहिजे. याच्यातून समाज आणि देश दोन्हीही दुर्बल. आणि ज्या ज्या समाजांमध्ये अशी अवस्था झाली ते संपले, ते विचारही संपले, ते समाजही संपले, त्यांच्यामध्ये असे दोष आले आणि दोषांचं वेळीच निवारण केलं नाही, निदानही केलं नाही आणि निवारणही केलं नाही. का संपलं रोमन साम्राज्य? प्रश्न वेगळा असेल त्याच. आज साम्यवादाची अवस्था काय होत असेल? विचार संपत त्याला 300 वर्षाचा त्याचं आयुष्य जेंट, साडेतीनशे वर्षाचं आयुष्य मिळतं त्या साम्यवादी विचारानं. आज जगातून नाही संपत चाललेला आहे. आणि म्हणून वेळीच चिंतनामध्ये व्यवहारामध्ये जर सुधारणा केली नाही तर राजा नावाची व्यवस्था होती संपली ना, कारण त्या राजा व्यवस्थेमध्ये दोष निर्माण झाले. आणि वेळीच जर राजा ठीक राहिले असते तर राजव्यवस्था राहिली असती कदाचित, काही नाही राहिली असती नाही, पण संपली. आणि म्हणून कोणी गमतीने म्हटलं की आता फक्त 5 राजे देवाच्या पाठीमागे आहेत, 4 पत्त्यांमध्ये आणि एक गेलं नाही, गेली व्यवस्था. आणि म्हणून दोषांचा प्रारंभ होतो त्याच वेळेला, या दोषांचं समजून घेऊन त्या दोषातून समाज जीवन मुक्त करायचंय असे प्रयत्न वेळोवेळी होण्याची आवश्यकता आहे. आज आपण शिल्लक आहोत त्याचं एक मात्र कारण आहे की अनेक महापुरुषांनी हे प्रयत्न केले. अनेक म्हणून त्या महापुरुषांच्या आपण ऋणी आहोत की ज्यांनी या सगळ्या गुणींवरती वेळोवेळी आघात केले आणि पतनाची गती थांबवली. ते तर आपण संपलो असतो, भारत भारतही राहिला नसता हिंदू हिंदू. आणि म्हणून आज आजच्या पिढीमध्ये तुमचा आमचं सर्वांचंच या विषयामध्ये एक स्वाभाविकपणाने कर्तव्य होऊन जात की हे प्रश्न समजून घेऊन केलं पाहिजे. आणि मग अशी केवळ चर्चा करून चालणार नाही तर या समस्यांचं निदानाचा जो मार्ग आहे तो मार्ग आम्ही आता प्रशस्त केला पाहिजे. ही तुमची आमची वर्तमान काळातल्या आम्ही चालणारे जेवण आम्ही जे हिंदू म्हणून घेतो त्यांची जबाबदारी तोट पडत. आणि मग त्याचं पहिलं सूत्र आहे की सर्व प्रकारच्या विषमता संपवल्या पाहिजे, मग त्या सामाजिक असो, त्या आर्थिक असो, त्या राजनैतिक सुद्धा असो, त्या सांस्कृतिक असो. या 4 प्रकारच्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजनैतिक या सर्व याच्यामध्ये कुठेही विषमतेला कुठल्याही प्रकारचा जन्माच्या आधारावरती कोणाशी भेदभाव असणार नाही, विषमता इथं असतात सामाजिक जीवनामध्ये असतात असा संकल्प घेऊन लोकांना उभं करावं. सर्व समाजाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की सर्वांना विकासाच्या समान संधी मिळायला पाहिजे. तर म्हणा हे समाजातला मागासवर्ग राहिलेला आहे, मागे राहिले अनेक कारणामुळे राहिले आहे, ते कारण समजून घेऊन जर ते कारण समजून घेऊन आज एकदा विचार नाही केला तर आणखी परिस्थिती बिकट होऊ शकते. म्हणून सर्वांना आपापल्या कर्तृत्वावरती बळावरती पण काही कारणामुळे जर दुर्बल राहिले असतील तर त्यांना हात देऊन आपल्या बरोबर उभं करण्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून सर्वांना समान संधी दिली. पण समान संधीचा विचार करत असताना काही लोकांना विशेष संधी द्याव्याच लागतात, कारण ते मागे आहे आपल्या बरोबर घ्यावं लागेल. जो समाजातला मागे राहिलेला वर्ग आहे तो बरोबरीने आला तो मग रेस सुरू. एक जण मागे आणि एक जण पुढे आहे आणि मग समान पद्धतीचे समान अटींवरती रेस कधी होऊ शकत नाही. रेस करायची असेल तर समान रेषेवरती यावं लागतं. ती वेळ आपल्या समाजामध्ये आलेली नाही आणि म्हणून समाजातला हा मागे राहिलेला वर्ग आपल्या समान आपल्या सगळा समान एका रेषेवरती आला पाहिजे. समान पण त्या संधीचे अवसर सगळ्यांना मिळाले पाहिजे.
तिसरी एक गोष्ट असते की समाजासाठी निस्वार्थपणे प्रामाणिकपणे काम करणारे हे कधी जातीचे नसतात, ते समाजाचे असतात आणि म्हणून त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आज आम्ही फार सहजपणाने अशा सामाजिक सुधारणाच्या किंवा सामाजिक कामामध्ये असलेल्या लोकांना सुद्धा जातीमध्ये टाकून द्यायला आपण काही कमी नाही करत. हे कोणाने अमुक जातीचे सुधारणा असं नाही. तो निस्वार्थपणे काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय, समाजामध्ये योग्य प्रकारचे बदल घडवण्याकरता आपलं जीवन लावतोय, तो सन्मान्य असलाच पाहिजे सगळ्यांना. तो कोणत्या जातीचा आहे? नाही, तो समाजासाठी काम करतो अशी बघण्याची एक स्वस्थ दृष्टी समाजामध्ये. आणि मग अशा करणाऱ्यांच्याकडे प्रेरणा बघून प्रेरणा घेऊन आपणही त्या मार्गाने चाललं पाहिजे असा संदेश आणि असा संस्कार घेऊन लोकांनी उभं राहिलं पाहिजे हिची आवश्यकता. कुठे अन्याय होतो, कुठे अत्याचार होतो, कुठे शोषण होतं उभे राहिले पाहिजे लोक सर्वांनी मिळून. अन्याय करणारी व्यक्ती ही अन्यायी आहे, अन्याय करणारी आहे असं म्हटलं पाहिजे. ती कोणत्या जातीची हा मुद्दा नाही आहे. कुठे अत्याचार करतो, अत्याचार करणारी व्यक्ती आहे ती कोण आहे त्याच्यासाठी त्याच्या विरोधामध्ये ते अन्याय अत्याचार थांबवण्याकरता सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. ते त्याच्या जातीचे ते बघून देते असं नाही म्हणू शकतात. ते त्यांचे समाजाचे प्रश्न आहे. समाजाचे प्रश्न हे सर्व हिंदू समाजाचे प्रश्न आहे असं वाटून अशा प्रश्नांच्या वेळेस सजगपणे जागृतपणाने लोकांनी उभं राहण्याची आवश्यकता. ठीक आहे, क्रांतिकारक पाऊल टाकून असे प्रश्न सोडत नाही. सामाजिक प्रश्न त्याची सुटण्याची पण एक गती असते खरं आहे. कोणी म्हटलं की आंतरजाती विवाह नाही, रोटी भेटी जायला तू पटू सुटे पण सोपं नाही. विवाह हा इतका व्यक्तिगत विषय आहे आणि तो जीवनभराचा प्रश्न आहे. तर त्यांना आपण म्हणू शकतो की समानता असली पाहिजे. समान त्यांचे समान नाही, त्यांचे विवाह होती. शिकलेला माणूस आहे, शिकलेली बायको तू दे. तू म्हणजे शिकलेली बायको आणि शिकलेला नवरा आणि अशिक्षित बायको नाही, त्या दोघांचं समजात नाही. म्हणून विवाह हे जातींचा विचार न करता झाले पाहिजे हे खरं आहे. पण त्याचबरोबर हे काही कायदे करून नाही होणार. आणि म्हणून त्याचं सूत्र आम्ही समान एवढं असू शकतं एका जातीच्या मध्ये असण्याची आवश्यकता नाही. इंजिनिअरचं लग्न इंजिनिअरच्या एखाद्या मुलीशी डॉक्टर करतात आणि आता माहिती आता हळूहळू ते मुलं चालले आता वेगळ्या प्रकारच्या जाती निर्माण होत आहेत. त्यामुळे ताबडतोब आज तरी काही प्रश्न नाही. डॉक्टर ही कोण? हे डॉक्टरांची जात, हे इंजिनिअरची जात, हे वकिलांची जात, ही प्राध्यापकांची जात. अजून झालं नाही पण ते झालं तरी काही फार नुकसान नाही. पण ते काही केव्हा तरी त्याच्यातही केव्हा तरी दोष निर्माण होऊ शकतात नाही असं नाही. आणि म्हणून असे हे सामाजिक बदल आहेत, हे बदल त्याची गती ही संत गती असणार आहे. पण गती असली पाहिजे असा विचार करणारे तुम्ही आम्ही सगळे झाले पाहिजे. गती असली पाहिजे ठीक आहे, एकदम गतिमान क्रांतिकारक पाऊल टाकायचं आहे असं म्हणणार नाही. आणि म्हणून जरा त्याच्या मर्यादा काय आहेत, ती बंधनं काय आहेत, त्याच्या अडचणी काय आहेत, त्या मानसिकतेशी किती संबंधित आहे, व्यावहारिक किती आहे, याचा जरा संतुलित विचार करत करत हे सामाजिक प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. कायदे करून घेऊ, संघर्ष करून होईल प्रश्न सुटे असे नाही. आणि म्हणून कायदा आणि संघर्ष या मार्गाने सामाजिक प्रश्न कधी सुटलेले नाही, दबले जात नाही, सुटला नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्न दाबायचे नाहीये, सामाजिक प्रश्न कुशलतेने सोडवायचे आहेत या दिशेने विचार करण्याची आवश्यकता असते. हंगेरी लक्षात घेतलं पाहिजे की हे जे विषमतेचे प्रश्न आहे हे केवळ समतेने सोडणारे प्रश्न नाही, केवळ समतेने सोडणार नाही. अपेक्षा काय? सन्मानाची अपेक्षा ही समतेमुळे येत असं नाही. समान झाल्यामुळे सन्मान मिळत असं नाही, अपेक्षा सन्मानाची. मानवी व्यवहाराची अपेक्षा आम्ही मनुष्य सर्वच माणसांनी माणसाची व्यवहार माणुसकीनेच केला पाहिजे. आणि म्हणून
व्यवहाराशी संबंधित आहे. प्रत्येकाचे काही नैसर्गिक प्राकृतिक अधिकार आहेत, ते अधिकार सुरक्षित राहिले पाहिजे. प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाला अन्नपाणी मिळालं पाहिजे, हे त्याचे अधिकार आहेत. ते अधिकार सर्वांसाठी आहेत, ते शिकलेले लोकांसाठी आहेत, आणि याच्यासाठी नाही असं नाही. आणि म्हणून ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा सन्मानाची, मानवतेच्या व्यवहाराची, आमच्या ज्या काही प्राकृतिक नैसर्गिक ज्या गरजा आहेत, त्या गरजा सुरक्षित राहतील असा विचार करणारा समाज सर्वांचा विचार करतो. गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मी एक संघाचा प्रतिनिधी आहे, म्हणून स्वाभाविकपणाने संघाच्या प्रयत्न या दिशेने गेल्या 90 वर्षामध्ये क्रमाक्रमाने संघ प्रयत्न करतो. उडुपीला अधिवेशन झालं 1971 वर्षा, त्यामध्ये एक प्रस्ताव करायचा. त्या प्रस्तावाचं मांडणी करत असताना त्यांनी काय साधू सुद्धांनी काय म्हटलंय, या प्रस्तावाची स्वीकृती मनाने झाली पाहिजे पहिली वेळ, मग ती विचाराने झाली पाहिजे हे दुसरी वेळ, आणि मग ती नुसती केवळ मनाने आणि विचाराने पुरेशी नाही तर ती कर्माने झाली पाहिजे आणि व्यवहारामध्ये दिसली पाहिजे. समस्येबद्दलचा प्रस्ताव आहे, साधुसंतांनी मान्यता दिली. काय म्हणतात त्या साधुसंतांनी, त्यांनी म्हटलं की या देशामध्ये एक मंत्र देण्याची आवश्यकता आहे. काय? हिंदू महासौदर सर्वे, सर्व हिंदू एक एक भाऊ आहे. त्याचे सौदर म्हणजे एकाच मोठी जन्मा झाले. आणि मग त्यांनी पुढे म्हटलं, न हिंदू पती तो भवे. हिंदू पती कसा असेल? हिंदू पती नाही, कोणीही हिंदू पती नाही हे मान्य केलं त्यांच्या आधारे मनापासून शिकवण्याच्या गोष्टी. न हिंदू पती तो भवे, प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की मम दीक्षा हिंदू रक्षा. म्हणजे हिंदू रक्षा म्हणजे काय? कोणी पतीत नाही हे म्हणजे हिंदुत्व आहे. कोणी पतीत नाही, हिंदुत्वाचा मंत्र हा समानता असतो, समाजाशी कुठल्याही प्रकारचा भिन्न व्यवहार हा संदेश कोणी दिलाय? साधू संतांनी. आणि म्हणून तो साधू संतांनी दिलेला संदेश समाज जीवनामध्ये पाझरत पाझरत अंतःकरणापर्यंत पोहोचला पाहिजे. अंतःकरणामध्ये पोहोचलेला हा संदेश व्यवहाराच्या रूपाने प्रकट झाला पाहिजे. न हिंदू पतितो भवे हे नुसतं वैचारिक पत्री होती चालणार नाही, तर मम मंत्र समानता हे व्यवहारामध्ये आलं पाहिजे. त्यातून एक प्रश्न होती, बाळासाहेबांनी म्हटलं, बाळासाहेब दिवसांनी म्हटलं, जर अस्पृश्यता मानणार असा उचनीचितेचा व्यवहार करणं हे तर चूक नसेल, तर जगामध्ये काहीही चूक नाही. कधी शब्द वापरलाय पाप, पाप शब्द आहे. कोणाशीही जातीच्या आधारावरती व्यवहार करणं हे ईश्वरीय शक्तीशी आपण प्रताडणा करतो तरी ते पाप आहे. आणि मग याला कोणी जर पाप मारत नसेल तर जगामध्ये पाप नावाची गोष्टच नाही असणार, सर्वच पुण्य आहे. आणि म्हणून त्या पूजनीय बाळासाहेबांनी मांडलेल्या त्या विचाराशी, त्या तिच्याशी सगळ्या समाजाला सहमत करून घेणं हे एक आव्हान आहे. मी सर्वांनी केलं पाहिजे, मिळून केलं पाहिजे असं आहे. तेव्हा तरी या समाज जीवनामध्ये समाज जाण्यासाठी काही व्यवस्था उभ्या राहतात. त्याचा काळ सुसंगत समीक्षा जर केली नाही तर आजची सारखी जी परिस्थिती, ती समाजाची परिस्थिती निर्माण होते. म्हणून केव्हा तरी या समाजाच्या व्यवस्था असतील, त्या वर्ण जाती या निमित्ताने झाल्या असतील, त्याचं आज कुठेही काहीही शास्त्रीय त्याला आधार राहिलेला नाही हे मान्य केलं. आणि ती व्यवस्था नावाची जर आज आपण जे बोलत आहोत की जर अव्यवस्था वाटत असेल तर अशा अव्यवस्थेवरती कोणताही समाज स्वस्थपणे जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून या समाजाला स्वस्थ जीवनाच्या दिशेने जायचं असेल तर अशा प्रकारची जी काही व्यवस्था मुलाशी वाढत नाही त्या व्यवस्थेला नकारलं पाहिजे. ती व्यवस्था जात असेल तर आनंदाने तिला निरोप दिला पाहिजे, जाऊन घ्या ती व्यवस्था.
Then the ghosts are hiding there also. पण मी या सर्व गोष्टी करायच्या असतील तर एकच कला आहे. आम्ही सर्व हिंदू आहोत. एकच कला मंत्र आहे भारत माता की जय. दुसरा कोणता मंत्र नाही. भाव आम्ही हिंदू आहोत. मंत्र भारत माता की जय. जो भारत माता म्हणतो तो सर्व आपण सर्व हिंदू वा सर्व सर्व जरा होतो. आपण एकाच कुठे जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून विविध प्रकारच्या उपक्रमातून चर्चेतून संवादातून वार्तालापातून उपक्रमातून व्यवहारातून या सर्व विचाराला बळकटी देईल अशा प्रकारचे उपक्रमही झाले पाहिजेत. आणि अशा प्रकारची मानसिकता तयार करण्याकरता समाजामध्ये जागरण प्रबोधनाची एक मालिका त्यांना याच्यामध्ये पीडा लक्षात येते. त्यांच्या मनामध्ये याच्या संबंधीची संवेदना आहे. ही संवेदना संक्रमित करण्याकरता एक मोठी शक्ती उभी राहिली पाहिजे. आमचा विश्वास आहे की आपण या समाजाला कशाचे समाज आहे आपण सहमती तयार करू शकतो अशा विश्वासाने आपण चालवलं पाहिजे. सामाजिक क्षेत्रातले धार्मिक क्षेत्रातले जे नेतृत्व आहे ज्यांची मान्यता आहे त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन पुढे येण्याची आवश्यकता आहे. जे स्वतःला दुर्बल समजतात उपेक्षित समजतात वंचित समजतात गेल्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये दिलेल्या व्यवस्थेच्या पुढे एक वर्ग जो दुर्बल होता तो उभा राहतोय. आत्मविश्वासाने उभा राहतोय. पुरुषार्थाचा भाव त्याच्यातही जागृत होतोय. आणि आम्ही पण सर्व बळावरती आमचं जीवन यशस्वी करू अशा प्रकारचा एक विश्वास अंतःकरणामध्ये निर्माण होताना दिसतोय. त्याला आपण बळ दिलं पाहिजे. आणि मग या सर्व बळावरती अशी वाटचाल सर्व समाजातल्या सर्वांची चालू राहील याची चिंता करण्याची आवश्यकता असते. हे शेवटचं मुद्दे सांगून माझं मुद्दे संपून आलं. मला म्हटलं की समता येईल पण समता जर सदृढ व्हायची असेल तर ती समजतेशिवाय राहत नाही. आणि म्हणून दत्तोपंत हेगडेचं एक वाक्य मी सांगणार आहे. दत्तोपंतांनी म्हटलं की समरसता ही समतेची आई आहे. आणि आई जसं मुलांचं पालन पोषण करते तसा समरसतेचा भाव या समतेचा सुद्धा पालन पोषण करेल. त्यातून समाज सर्व प्रकाराने सर्व बाजूने सर्व मुद्द्यांवरती हे सशक्त होत जाईल. आणि भविष्यामधला एक सशक्त हिंदू समाज जगाच्या पाठीवरती पुन्हा आपल्या गौरव प्राप्त करण्याकरता उभा राहील असा विश्वास आपण अंतःकरणामध्ये बाळगूया. असं होण्याकरता जे करायला पाहिजे ते करण्याचा संकल्प करूया. आणि आपल्या व्यक्तिगत जीवनापासून परिवर्तनाला प्रारंभ करूया एवढाच भाव व्यक्त करून आयोजकांना धन्यवाद देऊन माझं बोलू शकतो.